नेवासा शहरातील बाजारतळावर असलेले श्रीदत्त मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने देवगड येथील उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज, संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख महंत शिवाजी महाराज देशमुख, सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक यांच्यासह संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीची वेदमंत्रांच्या जयघोषात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी कलशरोहण देखील करण्यात आला. नेवासा शहरातील बाजारतळावर भगवान दत्तात्रेयांचे मंदिराचे जीर्णोद्धार देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्याच प्रेरणेने येथे त्रिदैनात्मिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. पवित्र असावं, काळ पवित्र असावा, देश पवित्र असावा आणि प्रबळ इच्छा शक्ती असावी, या पाच गोष्टी असतील तर हाती घेतलेलं कार्य पूर्णत्वाला जातं. परंतु पारमार्थिक संकल्प पूर्णत्वाला जाण्यासाठी या पाच गोष्टी असतील परंतु बिनू हरी कृपा भगवंताची कृपा नसेल तर हाती घेतलेलं कार्य पूर्णत्वाला जात नाही. ज्या अर्थी आपलं हे कार्य पूर्णत्वाला गेलं त्या अर्थी भगवंताची कृपा निश्चित आपल्यावर आहे आणि म्हणूनच हे कार्य पूर्णत्वाला गेलेलं आहे. यावेळी झालेल्या मूर्तीपान प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्ताने स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज, महंत शिवाजी महाराज देशमुख, महंत उद्धवजी महाराज मंडलिक, अंकुश महाराज जगताप यांच्या हस्ते भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वेदमंत्रांच्या जयघोषात कलशरोहण करण्यात आला.